कोरोना पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजित पवार हे आपला 22 जुलै रोजीचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करून महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तमाम कार्यकर्ते व हितचिंतकांना केले आहे. तसेच कोरोनाचा धोका रोखण्यासाठी गर्दी टाळावी व वाढदिवसाला कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम न घेता समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन देखील अजित पवार यांनी केले आहे. या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानमंडळ समन्वयक संजय खोडके यांच्या मार्गदर्शनात 22 जुलै 2021 रोजी नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती सांस्कृतिक भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संकट काळात वाढता रक्ताचा तुटवडा लक्षात घेता तसेच गरजू रुग्णांना वेळीच रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कोरोना काळात योगदान देणाऱ्या डॉक्टर व समाजसेवकांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.